वाहतूक शाखेच्या टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना उघड. मोदी सरकारच्या विरोधात ठाण्यात काँग्रेसची निदर्शने. मातंग व दलित समाजाच्या मागण्यांसाठी समाज प्रबोधन करण्यासाठी संवाद यात्रेस सुरुवात. राबोडी पोलीस ठाण्याचे कामकाज पत्राच्या शेडमध्ये सुरू असल्याचे उघड. कृष्णा निवास इमारत दुर्घटनेच्या चौकशीसाठी ठाणे महानगरपालिकेने त्रिसदस्यीय समिती तयार केली आहे. नवपाडा बी कॅबिन परिसरातील कृष्णा निवास इमारत धोकादायक अथवा अति धोकादायक यादीत नसतानाही ती का पडली असा पेच आता ठाणे महापालिकेसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळेच आता या मागील सत्य बाहेर येण्यासाठी त्यांनी व्हीजीटीआयची मदत घेण्याचे ठरविले आहे. या संदर्भात व्हीजीटीआयला पत्रव्यवहार केला जाणार असून इमारत दुर्घटनेमागचे गूढ उकलण्याचे पालिकेने ठरविले आहे. तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्तांनी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. ही इमारत कोसळून 12 जण मृत्युमुखी पडले असून 7 जण जखमी झाले आहेत. 1963 मधील ही इमारत 55 वर्ष जुनी असली तरी ती धोकादायक अथवा अति धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. त्यामुळे ती का पडली याची चर्चा सध्या ठाण्यात सुरू झाली आहे. त्यामुळेच याचे चिंतन बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी इतर अधिकाऱ्यांबरोबर केले. यावेळी त्यांनी शहरात असलेल्या अति धोकादायक इमारती खाली करण्यासंदर्भात पुन्हा एकदा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून धोकादायक इमारती नाही नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच व्हीजीटीआयकडून अहवाल मागविण्यासोबतच या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि इमारत का पडली हे सत्य जाणून घेण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली असून यामध्ये अतिरिक्त आयुक्त अशोक रणकाम, अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले आणि शहर विकास विभागाचे उपनगर अभियंता राजन खांडपेकर यांचा समावेश आहे. त्यानुसार या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईचे धोरण निश्चित केले जाणार आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. वाहतूक शाखेच्या टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅनवरील खासगी कर्मचाऱ्यांची गुंडागिरी वाहन चालकांच्या जीवावर उठली असून काल दुपारी उपवन येथे 2 वाहन चालकांना हॉकी स्टिक आणि रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांविरोधात पुन्हा संतापाचे वातावरण पसरलेले आहे. उपवन तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ अक्षय मोरे आणि वैभव या 2 तरुणांनी आपल्या गाड्या उभ्या केल्या होत्या. त्यावेळी वाहतूक पोलिसांची टोईंग व्हॅन तेथे आली. व्हॅनवरील एका कर्मचाऱ्याने त्यांना गाड्या हटविण्यास सांगितले, मात्र नो पार्किंगचा बोर्ड नसल्याचे सांगून तरुणांनी वाद घातला. तेव्हा व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी हॉकी स्टिक आणि रॉडने या तरुणांना जबर मारहाण केली. यातील अक्षय मोरे याच्या तोंडावर जबर जखमा झाल्या असून त्यास आधी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि नंतर सिटी स्केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात केतन गोडबोले या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत. याबाबत विचारणा केली असता गुन्हा दाखल करण्यात आलेला कर्मचारी अल्पवयीन असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर अद्याप त्यास अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग,
तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे टीजेएस. मोदी सरकारच्या विरोधात ठाण्यात काँग्रेसने निदर्शने केली आहेत. केंद्र सरकारने लोकशाही संपुष्टात आणून हिटलर शाहीच्या मार्गाने आपलं काम चालवले आहे, यामुळे देशाच्या घटनेला धोका निर्माण झाला आहे. केंद्रात मोदीची सत्ता असल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. कित्येक मंत्र्यांचे भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत आहेत. यासाठी लोकसभागृहात जनहिताय विरोध प्रदर्शन करणाऱ्या 25 खासदारांना नाहक 5 दिवसांसाठी निलंबित केले. या प्रकारात केंद्र सरकारने भेदभाव केला असून यापूर्वी असा प्रकार देशाच्या इतिहासात घडला नव्हता. असा भेदभाव केंद्र सरकारने केला आहे. तसेच 25 खासदारांना निलंबित करून केंद्र सरकारने हिटलर शाहीची वागणूक दिली आहे. लोकशाही संपुष्टात आणणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा काँग्रेस पक्षाने निषेध केला. ठाण्याच्या तलावपाळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समस्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून या निलंबनाचा निषेध व्यक्त केला. तसेच कृष्णा निवास इमारतीमधील लोकांचे प्राण वाचवणे शक्य होते, मात्र राज्य सरकार व ठाणे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे 12 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यावेळी राज्य सरकार व ठाणे महापालिका प्रशासनाचाही निषेध करण्यात आला. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. मातंग व दलित समाजाच्या मागण्यांवर समाज प्रबोधन करण्यासाठी समोर यात्रेस सुरुवात झाली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 95व्या जयंती निमित्त माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी बहुजन रयत परिषदेच्या शेकडो कार्यकर्त्यांसह अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव येथून 1 ऑगस्ट रोजी संवाद यात्रेस प्रारंभ केला आहे. मातंग व दलित समाज वर्गाच्या तळागाळातील समाज घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी समाज प्रबोधन करण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीची तत्काळ अंमलबजावणी करा. अनुसूचित जातींच्या एकूण लोकसंख्येपैकी मातंगांची लोकसंख्या विचारात घेऊन भटक्या विमुक्तांसाठी लागू असलेल्या आरक्षणाप्रमाणे चर्मकार होलार व मातंगांसाठी अ ब क ड नुसार वर्गवारी लागू करावी. सर्व महामंडळांचे भाग भांडवल प्रति महामंडळ रुपये 1000 कोटी पर्यंत वाढून कर्ज वाटप तातडीने सुरू करावेत. अण्णाभाऊ साठे यांचे वाढमय पुनर्मुद्रित करून साहित्य सवलतीच्या दरात लोकांपर्यंत पोहोचवा. एक वेळ अर्धपोटी राहा पण मुलांना शाळेत पाठवा. वाचन संस्कृती वाढवा. तसेच तरुण बलदंड मुलांची संघटना निर्माण करा. या आणि अशा अनेक समाज प्रबोधनाच्या मुद्द्यावर भर देऊन ही संवाद यात्रा राज्यभर प्रबोधनाचा जागर जागवत आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या. टीजेएसबी ट्रॅव्हल लोन आपल्या स्वप्नांची पूर्तता. टीजेएसबी सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का. राबोडी पोलीस ठाण्याचे कामकाज पत्राच्या शेडमध्ये सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. 2 पक्क्या खोल्या सोडल्या तर राबोडी पोलीस ठाण्याचा कारभार हा पत्रे उभारून तयार केलेल्या आडोशातूनच सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकाच हॉलमध्ये बसून कामकाज करावे लागत आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील ब्रिटिश कालीन असलेल्या ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राबोडी चौकीतच तत्कालीन पोलीस आयुक्त डी शिवानंदन यांच्या हस्ते 2008 रोजी या पोलीस ठाण्याचे उद्घाटन झाले. तेव्हापासून हे पोलीस ठाणे चौकीच्या मोठ्या हॉलमध्ये तयार केलेल्या 2 खोल्या सुरू आहे. त्यातच हॉलवरील जागेत स्लायडिंगचा वापर करून दुसरा मोठा हॉल तयार केला आहे. तेथे जाण्यासाठी बाहेरून लोखंडी शिडी तयार केली आहे. त्याचबरोबर
चौकीच्या आवारातील मोकळ्या जागेत लोखंडी पत्रे उभारून पोलीस ठाणे सुरू आहे। त्यामुळे या पोलीस ठाण्याला खुराड्याचे स्वरूप आले आहे। विशेषतः एखाद्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या आरोपींना ठेवण्यासाठी पोलीस कोठडी नसल्याने ठाणे नगर पोलिसांच्या कोठडीत मदत घ्यावी लागते। तसेच पोलीस कारवाई जप्त केलेली वाहने बाजूच्या फुटपाथवर ठेवण्यात येत आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये 4 खुर्च्या मांडल्या तर एखादी खुर्ची हलवल्याशिवाय कोणालाही ये जा करता येत नाही। त्यातच हे ठाणे रस्त्यालगत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांच्या गाड्या थेट रस्त्यांवर उभ्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। राबोडी, श्रीनगर, वृंदावन, डॉक्टर आंबेडकर रोड, खोपट, कोलबाड आणि गोकुळनगर असा महत्त्वाचा परिसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट आहे। ठाण्याची हद्द 3.2 किलोमीटरची असून सरस्वती विद्यालय आणि विकास कॉम्प्लेक्स अशा दोनच चौक्या आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक KG चव्हाण यांच्यासह 2 पोलीस निरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 6 पोलीस उपनिरीक्षक, 5 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि सुमारे 100 कर्मचारी तैनात आहेत। संवेदनशील परिसर असलेल्या राबोडी पोलीस ठाण्याला सध्याची जागा अपुरी पडू लागल्याने पुरेशी जागा मिळावी म्हणून वरिष्ठ पातळीवर जागेचा शोध सुरू झाला आहे। या दरम्यान पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर ऋतू पार्क जवळ काही वर्षापासून बंद असलेली महापालिकेची तळ अधिक दुमजली इमारत मिळावी म्हणून पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती। तिला पालिका प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे, परंतु प्रत्यक्षात काहीही घडलेले नाही। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या किंवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे। धन्यवाद।